विषयी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके अर्ज भरण्यासाठी निघाले असून त्याआधी त्यांनी आपल्या आई आणि वडिलांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतलेले आहेत. आई आणि पत्नीनं यावेळी त्यांचं औक्षण सुद्धा केलेलं आहे आणि साम टीव्हीवर आपण याची थेट दृश्य पाहतोय. साम टीव्हीवर याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत यावेळी पाहायला मिळते. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि त्याआधी आपण पाहतोय त्यांच्याच घरातली ही दृश्य. त्यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलेलं आहे, याशिवाय त्यांची पत्नी सुद्धा इथे त्यांच्यासोबत उपस्थित आहे. अतिशय साध्या पद्धतीनं मी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी याआधीच स्पष्ट केलेलं आहे आणि सध्या साम टीव्हीवर याचीच आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. अगदी थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते घरातून निघतील, पण त्याआधीची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहात. नगरमध्ये यंदा अत्यंत महत्वाची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळणार आहे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष अत्यंत प्रतिष्ठेशी अशी ही लढत मानली जात आहे. शरद पवार यांनी सुद्धा बारामतीनंतर नगरकडे विशेषतः लक्ष दिलेलं आहे, त्यामुळे निलेश लंके यांच्या पाठीशी स्वतः शरद पवार आणि महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आहेत. आणि आजचा दिवस निलेश लंके आणि नगरमधील सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण निलेश लंके आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करते. थोडं मागे थोडं मागे घ्या डोकं मागे घ्या.